वेगळा घटक पाहणार आहोत। मी तर फलकावरती काय काढलं आहे बरं रे, रेल्वे। कोण कोण रेल्वे मध्ये बसलेलं आहे फक्त हात वर करून सांगायचंय मला। छान, सगळ्यांनी रेल्वेत बसले है की नाही? तुम्ही रेल्वेचं गाणं आपण म्हणतो की नाही रे, झुक 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 आगे न गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया। आपण रेल्वेत बसून कुठे जातो? मामाच्या गावाला जातो है की नाही? तसंच आज आपल्याला या रेल्वेत बसून एका नवीन गावाला जायचं आहे। कोणत्या गावाला जायचं आहे सांगू का मी? बेर्जेच्या गावाला जायचं आहे। तुम्ही म्हणणार हे कोणतं नवीन गाव आहे की नाही? हे म्हणजेच आपल्याला गणित विषयातील बेरीज शिकायची आहे। पाहता हे बेरीज म्हणजे रेल्वेचं इंजिन आहे आणि हे जे चिन्ह आहे ते बेर्जेचं चिन्ह आहे, त्याला आपण म्हणतो आधी। पा बेर्जे मध्ये काय काय येतात बघा, मिळवणे, एकूण, एकत्र करणे, अधिक, जमवणे, या सगळ्या क्रिया करण्यासाठी आपण जे काही शब्द वापरतो या शब्दांमध्ये प्रत्येकांमध्ये बेरीज करायची असते। परत मी बेरजेचं चिन्ह काढून दाखवतोय तुम्हाला। उभी सरळ रेष आणि आडवी सरळ रेष याला आपण बेरीज म्हणतो, अधिक म्हणतो, हे बेरजेचं चिन्ह आहे। पण मी आता काही चित्र काढते बघा। हा एक,
याच्यामध्ये किती आहे? दोन. याच्यामध्ये किती आहे? आता सलग आपल्याला मोजायचे आहेत, बघा मोजूयात आपण सलग. मोजा. एक, दोन, तीन, चार, पाच. चार, पाच. इनकमिंग व्हॉइस कॉल फ्रॉम द बार. किती झाले हे? सहा. Incoming voice call from Atharv. पहा आता हे किती गोल आहेत? दोन. यामध्ये आपण किती गोल ठेवले? दोन. आणि यामध्ये किती ठेवलेत बघा? एक, दोन, तीन, चार. आता हे दोन आणि हे चार आपल्याला एकत्र करायचे आहेत, मिळवायचे आहेत, अधिक करायचे आहेत, जमवायचे आहेत. आता आपण जमूया त्याला. मोजा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. किती झाले? सहा. सहा ही आली बेरीज. ऐकिने आता या पद्धतीने तुम्ही चित्रांचा वापर करायचा, वस्तूचा वापर करायचा, किंवा आपल्या वहीवरती चित्र काढायचे, चित्र मोजायची आणि बेरीज करायची. करणार की नाही सगळे? हो. छान. चित्र काढायचे किंवा आपल्या घरातल्या वस्तू मोजायच्या, जसे ग्लास, वाट्या, चमचे, छोट्या छोट्या वस्तू असतात की नाही, त्या आपण ठेवून एकत्र मोजायच्या आणि नंतर त्याची बेरीज करायची. लक्षात आले सगळ्यांना? हो.